आंधळेवाडी गावातील कारखणी वस्तीवर राहत असलेले तुकाराम शंकर आदक आणि त्यांच्या पत्नी मंदा आदक व बाळंतपणासाठी माहेरी आलेली मुलगी प्रियांका अविनाश देवकर तसेच तिचे 1.5 महिन्याचे लहान बाळ शनिवारी रात्री घराचा दरवाजा बंद करून झोपी गेले असताना अचानक रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडला व आतमध्ये प्रवेश करून झोपलेल्या मंदा आदक व त्यांची मुलगी प्रियांका देवकर या दोघींना जबर मारहाण करत अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. मंदा आदक यांच्या डोक्यात चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी वार केल्यामुळे खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यात त्यांना 22 टाकेही पडलेत. त्या गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आलंय. तुकाराम आदक यांनाही मारहाण झाल्याने ते भेदरले आहेत. मांदळवाडी या गावात कुठल्याच मोबाईल कंपनीला रेंज मिळत नसल्याने मध्यरात्री चोरीची घटना घडल्यानंतर ही घटना सुमारे 5 वाजता उघडकीस आली. शेजारील त्यांचे भाऊ गुलाब शंकर आदक यांच्याही घरात चोरट्यांनी चोरी केली, परंतु चोरट्यांच्या हाताला काहीच लागले नाही. घरातील सर्वजण दुसऱ्या खोली झोपले असल्याने चोरटे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. शून्यवर पाईन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.